ओके आपण पुढचा भाग बघणार आहे मिसयूज ऑफ मेडिसिन्स म्हणजे काय औषधींचा चुकीचा वापर चुकीच्या पद्धतीने लोक औषधींचा वापर करत असतात सम पीपल यूज मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर्स अँड देअरफोर मेडिसिन अफेक्ट अवर बॉडी फॉर एक्झाम्पल पेनकिलर अफेक्ट अवर बॉडी अँड ओव्हर डोस ऑफ पेनकिलर कॉजेस ऑन नर्वस सिस्टीम देन एक्सक्रेटरी सिस्टीम अँड लिव्हर तर बरेच लोक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घरच्या घरी गोळ्या घेत असतात आणि बरेच जण डोकं दुखणं अंगदुखीसाठी पॅरासिटामॉल ही पेनकिलर वापरतात अति पेनकिलरचा वापर म्हणजे पॅरासिटामॉलचा जास्त वापर केल्याने आपली नर्वस सिस्टीम डॅमेज होते म्हणजे आपली आकलनशक्ती कमी होते त्याच्यानंतर एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे आपल्या किडनीवर परिणाम होतो किडन्या लवकर खराब होतात जे लोक जास्त पॅरासिटामॉल खातात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे करत नाही आपल्या सल्ल्यानुसार वागतात त्यांना हा प्रॉब्लेम होतो लिव्हर खराब होतं त्याच्यानंतर घरामध्ये काही अँटीबायोटिक्स ठेवतात काही लोक आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते अँटीबायोटिक घेतल्यानंतर त्यांना नॉसिया म्हणजे शिसारी बसणे अन्नाची स्टमक एक पोट मुरडा मारणे डिसेंट्री हगवण रॅशेस म्हणजे अंगावर पुरवणे व्हाईट पॅचेस ऑन टंग जिभेवर पांढरे डाग तयार होत असतात तर अशा पद्धतीने लोकांनी केव्हाही मेडिसिन्स या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर औषधी घेतल्या त्याचा शरीरावर हा विपरीत परिणाम होत असतो तर मेडिसिन्समध्ये पुढचा भाग आहे जेनेरिक मेडिसिन्स तुम्ही आता मोदी सरकार यांनी जेनेरिक मेडिसिन्स सुरू केलेली आहे तर या जेनेरिक मेडिसिनचा वापर अतिसामान्य लोकांना जे गरीब लोक आहेत जे जास्त पैसा खर्च करू शकत नाही औषधींवर त्यांच्यासाठी जेनेरिक मेडिसिन्स अवेलेबल करून दिलेले आहेत त्याच्यासाठी काही मेडिकल स्टोअरसुद्धा सुरू केलेले आहेत म्हणजे जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय तर त्याला जनरल मेडिसिनसुद्धा आपण म्हणतो तर याला एक कुठलं ब्रँड नसते याला दीज आर विदाउट पॅटर्न म्हणजे कुठल्याच पॅटर्ननुसार याचे जे फॉर्म्युले असतात रेडी असतात सो दीज मेडिसिन्स आर ॲक्वर इन क्वांटिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स प्रोडक्शन कॉस्ट जी असते यांची ती फार कमी असते प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू फ्युअर एक्सपेन्स ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल तर ह्या ज्या औषधी असतात यांचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे हे अतिशय कमी असतं म्हणून या स्वस्त असतात याचं कारण यांच्यावर जास्त संशोधनावर खर्च झालेला नसतो कारण की यांचे फॉर्म्युले हे जनरली तयार असतात म्हणून आपण जेनेरिक मेडिसिनचा वापर करायला पाहिजे तर पुढचा भाग आहे लाईफस्टाईल अँड डिसिजेस धावपळीमध्ये लोकांचं जे जीवनमान आहे ते बदललेलं आहे लोक फार धावपळ करत आहेत म्हणजे धावपळ करणे म्हणजे काय तर वेळेवर जेवण करत नाही वेळेवर झोपत नाही पुरेशी झोप घेत नाही एक्झरसाईज करत नाही प्राणायाम करत नाही तर याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार हे जखडलेले आहेत जे कधी 40 वर्षापूर्वी नव्हते ते आता आपल्याला जनरली ऐकायला मिळतात डायबिटीज कॅन्सर हार्ट डिसीज सो लाईफस्टाईल्स इन्क्लूड द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड नाउडेज हॅबिट्स लाईक तर लोकांचं जीवनक्रम बदललेलं आहे अन्न ग्रहण करण्याचं अन्नाचे प्रकार बदललेले तर याचे जी लाईफस्टाईल आहे फॉर एक्झाम्पल स्टेइंग इन बेड टिल लेट मॉर्निंग बरेच लोक सकाळी बऱ्याच उशिरापर्यंत झोपलेले असतात सूर्योदय झाल्यानंतर सुद्धा लोक 9-10 कधी कधी 12 वाजतात सकाळी म्हणजे त्यांची सकाळ 12 वाजता होते सकाळ ऑर गोईंग टू बेड लेट इन नाईट कधी कधी कामाचा इतका ताण असतो कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर ते फार उशिरा रात्री 1-2 वाजता झोपायला जातात म्हणून उशिरा उठतात ही चुकीची लाईफस्टाईल आहे पुढचं फ्रिक्वेंट चेंज इन मील टायमिंग जे वेळेवर जेवण असायला पाहिजे ते बदललेलं आहे अवेळी जेवण याच्याने सुद्धा अनेक प्रकारचे आजार उदयास आलेले आहेत पुढचं लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाईज त्यासारख्या गावपळीमध्ये कुठल्याच प्रकारचा व्यायाम होत नाही पुढचं कन्झम्पशन ऑफ जंक फूड
ज्यावेळेला जे अन्न मिळेल रेडी फूड रेडीमेड फूड तर हे रेडीमेड फूड फॉर एक्झाम्पल पिझ्झा बर्गर या केक्स बिस्किट या याचा अतिवापर केल्यामुळे ही जी लाईफस्टाईल बदललेली या लाईफस्टाईल बदलल्यामुळे अनेक प्रकारचे आजार हे इन्क्लूड इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग इज सीक टू इज टू बी लोअर्ड पीपल शूड फॉलो राईट लाईफस्टाईल तर आपल्याला जर जीवनक्रम चांगला करायचा असेल आपला आरोग्य जर चांगलं सुधारायचं असेल तर आपली लाईफस्टाईल बदलायला पाहिजे फॉर एक्झाम्पल इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप याला आपण काय करायला पाहिजे पुरुषी झोप घ्यायला पाहिजे कमीत कमी 8 तास आपण झोपायला पाहिजे लहान मुलांनी कमीत कमी 9 ते 10 तास झोपायला पाहिजे त्याच्यानंतर राईट फूड योग्य आहार घ्यायला पाहिजे योगासनं प्राणायाम फिजिकल एक्झरसाईज शुड बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी आपण सर्व प्रकारचे व्यायाम प्राणायाम हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करायला पाहिजे प्राणायाम आणि योगासन शुड बी परफॉर्म अंडर द एक सुपरविजन तर कुठलेही प्राणायाम किंवा योगासनं करायची असेल तर चांगल्या एखाद्या जे शिक्षित योग अभ्यास करणारे जे टीचर असतील त्यांच्यामार्फत आपण करायला पाहिजे सो सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासनं म्हणून आपण यूट्यूबवर अनेक प्रकारचे योगासनं आणि प्राणायामाचे व्हिडिओ असतात ते आपण बघायला पाहिजे आणि व्हॅक्सिनेशन शेवटचा भाग तर व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन डिसीज अनेक प्रकारचे संसर्ग आजार जे आहेत ते होऊ नये म्हणून आपण लस घ्यायला पाहिजे आता कोरोनावर सुद्धा लस उपलब्ध होण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत जर ज्यावेळेला कोरोनावर लस उपलब्ध होईल त्यावेळेला कोरोना या जगामधून कायमचा नष्ट होईल कलेक्ट द व्हॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी तर तुम्ही जवळच्या क्लिनिकमध्ये जा आणि कुठल्या प्रकारचं व्हॅक्सिनेशन दिलं जातं बाळ जन्मल्यापासून तर विशिष्ट अशा वयापर्यंत त्याचा चार्ट घ्या त्याचा अभ्यास करा आणि कुठल्या आजारांसाठी हे व्हॅक्सिनेशन पुरवलं जातं हे तुम्ही बघू शकता